संभाजी महाराजांना पकडणाऱ्या शेख निजामचा मुकर्रब खान याचा अंत कसा आणि कोणत्या मराठी सरदाराने केला? कोल्हापूरवरून मुकर्रब खान संगमेश्वरकडे येत असल्याचे राजांना कळले. कोल्हापूर ते संगमेश्वर हे अंतर 90 मैलांचे आणि ते सुद्धा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांनी व्यापलेल्या अवघड वाटेचे. 8 ते 10 दिवसांच्या अंतराने परंतु फितूर झालेल्या गणोजी शिर्केंनी मुकर्रब खानाला जवळच्या आडवाटेने केवळ 4 ते 5 दिवसातच संगमेश्वराला आणले. संभाजीराजांचा बदला घेण्याच्या उद्देशाने शिर्क्यांनी फितुरी केली होती. आपली जहागिरी प्राप्त करण्यासाठी त्यांनी हा उद्योग केला. त्यामुळे 1 फेब्रुवारी 1689 रोजी मुकर्रब खानाने त्यांच्या सेनेच्या मदतीने शंभूराजांना वेढ्यात पकडले. छत्रपती संभाजी महाराजांनंतर औरंगजेबाने स्वराज्यावर आक्रमण अधिक तीव्र केले. यामुळे छत्रपती राजाराम महाराज यांनी आपली राजधानी कर्नाटकातील जिंजीकडे हलवली. त्यामुळे जाताना राजाराम महाराजांनी महाराष्ट्रातील स्वराज्याचा कारभार रामचंद्र पंत, शंकराजी नारायण, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्याकडे सोपवला. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येमुळे मावळे खचून गेले होते, पण रामचंद्र पंत, संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि शंकराजी यांनी सैन्यात शत्रूविरुद्ध लढण्यासाठी जोश भरला. त्यामुळे मावळे विजयांवर विजय मिळवू लागले. राजाराम महाराज जिंजीच्या मार्गावर असताना रामचंद्र पंत यांनी मुघलांनी जिंकून घेतलेला पन्हाळा ते वसंतगडपर्यंतचा प्रदेश पुन्हा जिंकून घेतला. मुघलांनी परत जोर करून काही ठाणी त्यांच्या ताब्यात घेतली. शेख निजाम याने पुन्हा पुढे होऊन तळ कोकणातील संगमेश्वर ठाणे जिंकून घेतले आणि तेथेच वास्तव्य करू लागला. संगमेश्वर पुन्हा ताब्यात मिळवण्यासाठी संताजी घोरपडे, धनाजी जाधव, शंकराजी नारायण आणि रामचंद्र पंत यांनी संगमेश्वरची मोहीम आखली. शेख निजाम म्हणजेच मुकर्रब खान याच्यावर संताजी घोरपडे आणि शंकराजी यांनी अचानक हल्ला केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येला जबाबदार असलेल्या शेख निजामावर म्हणजे मुकर्रब खानावर केलेला हल्ला इतका जोरदार होता की शेख निजाम काहीच करू शकला नाही. जखमी शेख निजाम हा जीवाच्या आकांताने पळू लागला. संताजी घोरपडे यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. संताजी घोरपडे यांनी त्याला पकडून इतकी मारहाण केली की शेख निजाम म्हणजे मुकर्रब खान याचा मृत्यू झाला. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.